काल लोकसभेची भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये पुण्याला खासदार मुरली मोहोळ यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज कसबा गणपती मंदिरासमोर मुरली मोहोळ यांनी शक्तीप्रदर्शन केलं. याचबरोबर महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यंदा कोथरूडला 2 खासदार आहेत, त्याच्यामध्ये मुरली मोहोळ यांना उमेदवारी दिलेली आहे. तर दुसरे राज्यसभेवरती मेधा कुलकर्णी हे ऑलरेडी खासदार आहेत. यंदा पुण्यामध्ये कोथरूडचं वाढतं हे प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामदैवत आहे कसबा गणपती, त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना प्रत्येक पुणेकर त्याच्या मनामध्ये ही भावना असते की माझ्या ग्रामदैवताचं दर्शन घेईल, आशीर्वाद घेईल आणि मी कामाला जाईल. आज पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांनी हा निश्चय केला आहे की मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि पुण्यातून एक मत हे पुणेकरांचं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी या चांगल्या कार्याची सुरुवात आज पुण्याच्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या बरोबर या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, आरपीआय आहे, शिवसंग्राम आहे, सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद घेऊन विजयाचा संकल्प करत पुढच्या कामाला सुरुवात होतीये आणि त्यासाठी आम्ही सगळे आलो. मी म्हणालो तसं पुणेकरांनी ठरवलंय. गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुण्यासाठी जे योगदान दिलं, मोदी सरकारने जी उपलब्धी पुण्यासाठी दिली, मेट्रो आहे, चांदणी चौकाचा प्रकल्प आहे, मेडिकल कॉलेज आहे, नदीचा प्रकल्प आहे, जवळ 1000 कोटी केंद्राचं अनुदान त्यासाठी मिळालं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला मिळाल्या, या असे अनेक उपक्रम, अनेक योजना, अनेक प्रकल्प पुण्याला मोदी सरकारने दिले. राज्यामध्ये 14 ते 19 देवेंजींचं सरकार होतं, युतीचं सरकार होतं, त्यावेळेला सुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या. आत्ताही माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्रजी यांचं सरकार राज्यामध्ये पुण्याचा सर्वांगीण समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष भाजपची सत्ता म्हणून आम्ही केलेलं कार्य सगळ्याचा विचार करता नक्कीच पुणेकर हे विकासाला प्राधान्य देतात, पुणेकर हे सुज्ञ आहेत आणि तेव्हा मला असं वाटतं भविष्यातलं पुणे, आमचं पुणे हे 50-100 वर्षाचा विचार करून एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणं हा निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण पुणेकरांकडे कौल मागणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की कामावरती मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी 100% पुणेकर आमच्या सोबत आहे. प्रतिस्पर्धी नाही हो, उमेदवार सगळे तुम्हाला थोड्या वेळ दिसतील. अण्णा, ही जी एकी आज सगळे पक्ष एकटवले आहेत महायुतीतले, जवळपास सगळे पक्ष इथे आहेत, ही एकी शेवटच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत 100% राहील. याचं कारण आहे मोदीजींनी जगभरामध्ये जे आपल्या देशाची एक प्रतिमा, एक महासत्ता म्हणून आपल्याला जे भारत देशाला एक वेगळ्या उंचीवर नेलं आणि त्यामुळे आमच्या सगळ्या पक्षातल्या घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्यापासूनचं हे मत आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा एकदा मोदीजी झाले पाहिजेत. त्यामुळे उमेदवार म्हणून माझं नाव बाजूला ठेवू, पण आमचा सगळ्यांचा विचार हाच आहे की महायुतीचा उमेदवार पुण्याचं एकमत याच दृष्टीनं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा दिलं जाईल. समोर अजूनही उमेदवार घोषित होत नाहीये, काय वाटतं तुम्हाला, लढत कशी होईल? काही चिंता करू नका अण्णा. प्रदेश सगळे आहेत, माधुरी मिसाळ, मला माधुरीताई श्रीलंकेला त्यांच्या मुलीकडे आहेत, इथं सुनील अण्णा टिंगरे आहेत, सिद्धार्थ शिरोळे आहेत, सुनील कांबळे आहेत मुंबईत आहेत, तिथे दीपक भाऊ आहेत, आमच्या धीरज जी आहेत, सोनोने आहेत, बाप्पू पटरे आहेत, सगळे आहेत, कोणी नाही, तुम्ही नावं सांगा मी घेतो. नवनिर्वाचित खासदार दिसत नाहीये कोण? नाही, त्या दिल्लीला आहे ताई, माझं हाती बोलणं झालं आणि तुम्ही कन्फर्म करू शकता. अण्णा, प्रदेशाध्यक्षांनी भेट घेतली, शुभेच्छा दिल्यात, काय कारण मंत्र दिलंय? शुभेच्छा म्हणण्यापेक्षा शेवटी ज्या शहरात ते जात आहेत, आज ते शहरात एका त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले, त्यामुळे त्या शहरात जाताना कार्यकर्त्यांना भेटणं, शुभेच्छा देणं आणि एकूण निवडणुकीसाठी काय करावं अशा पद्धतीचा विषय होता. अण्णा, प्रचाराला कुठले मोठे नेते पुण्यात दिसतील? कारण पुणे पंतप्रधान हे पक्ष ठरवेल, आमचे महायुतीचे सर्व नेते ठरवतील,
माननीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे नेते ठरवतील. आमच्या सगळे पक्षाचे अध्यक्ष असतील, तटकरे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांतदादा असतील, हे सगळे मंडळी ठरवतील. रामदास आठवले साहेब आहेत, हे सगळे ठरवतील. येतील येतील, काही चिंता करू नका, तुमची भेट घालून देतो. चला, धन्यवाद.